रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला उल्हासनगर गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. बदलापूर गाव रस्त्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ या गुन्हेगाराला ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पकडण्यात आलेल्या गुन्हेगाराकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली आहेत. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुन्हेगार हा बदलापूर गावात येणार असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेनं सापळा रचून विवेक नायडू उर्फ अण्णा याला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे 2 जिवंत काडतूस आणि देशी बनावटीचं पिस्तूल आढळून आलं. विवेक नायडूवर बदलापूर, कल्याण, ठाणे, उल्हासनगर आणि नेरळ पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलीस विवेक नायडूचा मागील काही दिवसांपासून शोध घेत होते, मात्र तो पोलिसांना चकवा देत होता. विवेक नायडू हा बदलापूर गावातील नायडू चाळमध्ये राहतो, त्यामुळे तो बदलापूर गाव परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेनं सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर सुमोटो अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र अहिरे यांनी दिली आहे. या आरोपीच्याकडे हे शस्त्र त्यांनी कशासाठी कोणासाठी आणले होते आणि कुठून आणले याबाबत आम्ही सविस्तर चौकशी करीत आहोत. त्या संदर्भ शग्नीशस्त्राच्या आधारे तो कोणाचा घातपात करणार होता किंवा कसे याबाबत आम्ही सविस्तर तपास करणार आहोत. या आरोपीला विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता गेल्या 15 दिवसापूर्वी MFC पोलीस स्टेशनला फायरिंगचा गुन्हा दाखल होता 307 तो त्या गुन्ह्यामध्ये तो मोस्ट वॉन्टेड होता. तो गुन्हा उघडकीस आलेला आहे. त्याच्यानंतर MFC पोलीस स्टेशनला दुसरा गुन्हा 307 गुन्हा दाखल होता, तो देखील आम्ही उघडकीस आणलेला आहे. नमूद आरोपीने नवपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणाहून एक मोटरसायकल चोरीला नेली होती, तो गुन्हा उघडकीस आलेला आहे. तसेच या आरोपीला एक असा गंभीर स्वरूपाचे NDPA गुन्हे करण्याची सवय आहे. ह्या आरोपीचा नायडूच्या अण्णाविरुद्ध हिललाईन पोलीस स्टेशन, बदलापूर पोलीस स्टेशन व नेरळ पोलीस स्टेशन या ठिकाणी NDPA गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये ते गुन्हे देखील आम्ही उघडकीस आणलेले आहेत. दरम्यान बदलापूर शहरात मागील काही दिवसात अनेक गुन्हेगारांवर स्थानिक पोलिसांनी गुन्हे शाखेच्या वतीनं कारवाई करण्यात आली आहे. तसंच अनेक गुन्हेगार सुद्धा फरार आहेत, त्यामुळे आता बदलापूर गुन्हेगारीचा अड्डा बनत चाललाय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तसंच शहरात जुगार अड्डे सुद्धा राजेरोसपणे सुरू असतात, त्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याचं बोललं जात आहे. अजय जोशी, ABC न्यूज, बदलापूर. पटेल सार मार्टमध्ये एक महिना फ्री शॉपिंग करण्याची संधी. चला तर आज भेट द्या नजीकच्या पटेल सार मार्टला. आतापर्यंत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ येथील जवळपास 2 लाख ग्राहकांनी पटेल सार मार्टच्या ऑफरचा फायदा घेतला आहे. या स्कीममध्ये ग्राहकांना रोज चालू असलेल्या सर्व ऑफर्स मिळतात आणि एक महिना फ्री शॉपिंगची संधी म्हणजेच एकच वेळी 2 मोठ्या ऑफर्स म्हणजे बचतच बचत. आपणही या स्कीममध्ये सहभाग घेऊ शकता आणि मिळू शकता फ्री शॉपिंग. आमच्या लाखो ग्राहकांनी या स्कीमचा फायदा घेतला आहे, मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या आपल्या नजीकच्या पटेल सार मार्टला आणि मिळवा फ्री शॉपिंग करण्याची संधी. ही ऑफर पटेल आर मार्टच्या अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि डोंबिवली मधील काही स्टोर मध्येच उपलब्ध आहे.